तर नमस्कार मित्रांनो, यूट्यूबवर आपलं स्वागत आहे. मी अनिल बागोल तुमच्यासाठी आज नवीन एक असा व्हिडिओ घेऊन आलो आहे. एक बरेचसे रिक्षा चालक नवीन किंवा जुने जे पण असेल, माझ्या वयाचे माझ्यापेक्षा जास्त वयाचे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि जेणेकरून तुम्हाला ही कधीतरी माहिती हवी आहे का, आपल्या ऑटो रिक्षाला बरेचसे लोक टेम्पो हा शब्द वापरतात, टेम्पो शब्द का वापरतात. मी चला आता व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी, 70 दशकामध्ये टेम्पो, गणेश, तोता, कौवा गाडी, डुक्कर गाडी यासारख्या अनेक वेगवेगळ्या नावांनी या टेम्पोची ओळख होती. ही टेम्पो त्या काळात 80 ते 90 दशकामध्ये इथं बोलबाला होता. जगभरात पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे प्रवासी वाहतूक करणारी ही त्यावेळेसची किंग होती. टेम्पोची सुरुवात जर्मनीमध्ये झाली. टेम्पो ही जर्मनीमध्ये टेम्पो हॅनेसेट या नावाने या गाडीचा मॉडल होता. त्यानंतर 70 भारतामध्ये फिरोजा व बजाज या कंपनीशी करार करून ही गाडी भारतामध्ये तयार करण्यात आली. या गाडीचं इंजन 396 cc 4500 rpm 15 bhp हॉर्सपॉवर आणि 2 सिलेंडर असं या गाडीचं वैशिष्ट्य होतं. दुसरं म्हणजे या गाडीला 4 गिअर होते. एक मित्रांनो, टेम्पो ही गाडी पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे प्रवासी वाहतूक त्या काळामध्ये हिचं खूप बोलबाला होता. आणि ही गाडी सुरू करण्यासाठी हिचं जे इंजन होतं ते पुढच्या बाजूला म्हणजे चेन ड्राईव्हच्या साह्याने किंवा दोरीच्या साह्याने हिला चालू करण्यासाठी हिचा उपयोग होत होता. तर कालांतरने हिच्यात मॉडिफिकेशन होऊन हिचं इंजन पाठीमागच्या बाजूला म्हणजे लोडवे हिचा पाठीमागच्या बाजूला गेला. पण तिचे 3 चाकं आजही आपल्याला पाहायला मिळतात, ती म्हणजे आपली ऑटो रिक्षा. तर चला तर मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा.